हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महत्त्वाचे प्रश्न ते पाहणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्रातली खनिज संपत्ती. ठीक आहे, या महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीवर आयोगाने विचारलेले प्रश्न आणि त्याचे अँसर संदर्भासहित स्पष्टीकरण आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, तर याचा उपयोग तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲपवर आपण दररोज 3 स्पेशल क्लास घेतो आहे, त्याच्या बाबतीतले अपडेट त्यातले त्यात हे दोन लेक्चर नक्की अटेंड करत चला. हे सर्व फ्रीमध्ये आहे, तुम्हाला फक्त अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी मला फॉलो करायचं आहे, अजय कुमार गोसावीला. ओके, तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कंबाईन गट प पूर्व 2018 तो प्रश्न विचारला होता. प्रश्न आहे, महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहेत, तर डोलोमाईट या खनिजाचे एक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ, रत्नागिरी असे ऑप्शन्स दिले आहेत. जेव्हा डोलोमाईटचे साठे म्हटलं की एक ट्रिक आहे, ती ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचं ते लगेच लक्षात राहतं. तो म्हणजे ट्रिक एकदम इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे गना चंदाचा यार. गना कोणाचा यार आहे? गना चंदाचा यार. ओके, यातलं जे यार आहे, गणा चंदाचा यार मी जे लिहिलं त्यातला जो यार आहे ना, तो घटक जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, यार म्हणजे काय? यवतमाळ. य म्हणजे काय येतं? यवतमाळ. र म्हणजे काय येतं? रत्नागिरी. ओके, यवतमाळ आणि रत्नागिरी हे जे दोन जिल्हे आहेत ना, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला हे दोन मी यार लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळालं असेल की त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4, यवतमाळ व रत्नागिरी. गणा चंदाचा यार. आता यामध्ये चंदा म्हणजे कोण येणार? चंद्रपूर येणार. ओके, चंदा म्हणजे काय येणार? तर तुमचं चंद्रपूर येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नाव म्हणजे काय येणार आहे? नाव म्हणजे तुमचा नागपूर येणार आहे. नाव म्हणजे काय येणार आहे? नागपूर येणार आहे. ठीक आहे, आणि ग म्हणजे काय येणार आहे? तर तुमचा गडचिरोली येणार आहे. ग म्हणजे काय येणार आहे? तर गडचिरोलीमध्ये थोड्या प्रमाणात सापडतं, जास्त नाही डोलोमाईट, थोड्या प्रमाणात सापडतं. पण महत्त्वाचं काय आहे तुम्हाला, तर हा जो यार आहे ना, म्हणजे यवतमाळ आणि रत्नागिरी, हे तुम्हाला लक्षात घ्या. आणि हाच परीक्षेला प्रश्न होता कंबाईन गट ब 2018. कसं लक्षात ठेवायचं? गणा चंदाचा यार. गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत ना, हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. आता मग हे डोलोमाईट जे खनिज आहे, याचा उपयोग कशासाठी होत असेल बरं? तर या डोलोमाईट खनिजाचा उपयोग होतो लोह पोलाद उद्योगामध्ये. म्हणजे 90% उपयोग त्याचा जवळजवळ कशामध्ये केला जातोय? लोह पोलाद उद्योगामध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, लोह पोलाद उद्योग याच्यामध्ये 90% याचा उपयोग केला जातोय, लक्षात असू द्या. डोलोमाईटचे साठे किती आहेत महाराष्ट्रात जर बघितलं, साठे, तर साठे महाराष्ट्रामध्ये अप्रॉक्सिमेटली, अप्रॉक्सिमेटली असा शब्द वापरतोय, 1%, याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, 1% साठा तुम्हाला पाहायला मिळतो. आता डोलोमाईट म्हटलं की सोसर प्रस्तर समूह जे आहे त्याच्याशी निगडीत असलेले साठे तुम्हाला थोडेसे नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील. डोलोमाईट म्हटलं मिनिमम एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काय दिले? 3 स्टेटमेंट आहेत आणि विचारलंय कधी? ESI पूर्व म्हटले, म्हणजे ESI म्हणजे राज्य उत्पादन शुल्क पूर्व 2017 पेपर झाला होता त्याच्यामध्ये. 3 स्टेटमेंट आहेत. सिंधुदुर्ग येथे मॅग्नीचे साठे सापडतात, बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगड सापडतो आणि भंडारा जिल्ह्यातला मौनी येथे क्रोमाईट खनिजाचं उत्पादन घेतलं जातं. तर याच्यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. प्रश्न बघितला, डेफिनेटली सर्व बरोबर आहे. ओके, डेफिनेटली सगळं बरोबर आहे, म्हणजे याचा करेक्ट आन्सर येतंय वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजे अबक बरोबर. पण आता लक्षात कसं ठेवणार? मॅंगनीज म्हणतोय, मॅंगनीज, मॅंगनीज, मॅंगनीज म्हणजे लक्षात ठेवायचं काय? मॅंगनीजबद्दल प्रश्नाला प्रश्न विचारला जातो, या मॅंगनीजचे महाराष्ट्रात साठे किती, महाराष्ट्रातला साठा किती मॅंगनीजचा, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे 40%. तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 40%. ह्या पहिला पॉईंट क्लिअर झाला. मॅंगनीज म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना ह्याच्यासाठी तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता, ती म्हणजे मानसीचं बंड, TRICK. ट्रिक काय लक्षात ठेवू शकता? मानसीचं बंड. आता हे ट्रिक नुसार मी असं का बरं म्हटलं? मानसीचं बंड असं लक्षात ठेवलं तर मॅंगनीज कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतं ते जिल्हे तुमचे यामधून कव्हर होतात. ओके, आता हे काय आहे मानसीचं बंड म्हणजे काय आहे हे तुम्हाला अगोदर समजणं गरजेचं आहे. यामध्ये मा म्हणजे काय? मॅंगनीज. मा म्हणजे काय? मॅंगनीज खनिज आहे ना, म्हणून मॅंगनीज. न म्हणजे काय येतं? न म्हणजे येतं नागपूर. न म्हणजे काय येतं? नागपूर. ओके, त्यानंतर सी म्हटले, सी म्हणजे येतं सिंधुदुर्ग. सी म्हणजे काय येतो? सिंधुदुर्ग, म्हणजे नागपूर, सिंधुदुर्ग. आणि बंड म्हणजे काय आहे? तर तो भंडारा आहे. बंड म्हणजे काय आहे? तर तो
भंडारा आहे. म्हणजे मी इथं ट्रिक वापरली मानसीचं बंड. मानसीचं बंड म्हणजे काय? नागपूर, सिंधुदुर्ग आणि भंडारा, म्हणजे यामधला जो भंडारा जिल्हा आहे किंवा नागपूर जिल्हा आहे याच्यामध्ये सापडणारं मॅंगनीज हे मोठ्या प्रमाणात सापडतं. याच्यानंतर म्हणजे नागपूर आणि भंडारानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मॅंगनीज सापडतं. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठं सापडतं असं जर विचारलं तर तुम्हाला वेंगुर्ला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, सिंधुदुर्गमध्ये येणारा वेंगुर्ला ठिकाण. किंवा दुसरं येतं सावंतवाडी. ओके, सावंतवाडी तोही महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला हे मॅंगनीज खनिज सापडतं. ओके, आता परीक्षेला असं विचारलं भारतामध्ये मॅंगनीजचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये आहेत. आता साठ्यांच्या बाबतीमध्ये विचार केला साठे मॅंगनीजचे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर तुमचं उत्तर असलं पाहिजे ओडिशा. ओके, भारतामध्ये मॅंगनीजचे सर्वाधिक साठे कुठे सापडतात तर ओडिशामध्ये सापडतो. आता दुसरी गोष्ट, जसं आपण नागपूर म्हटलं इथं मानसीचं बंड म्हणजे न म्हणजे नागपूर, सी म्हणजे सिंधुदुर्ग. नागपूर जर बघितलं तर नागपूर का महत्त्वाचं आहे, कारण नागपूरमध्ये असणारा जो सावनेर रामटेक पट्टा आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. सावनेर रामटेक पट्टा मॅंगनीजच्या दृष्टीनं, ठीक आहे. हे झालं. आता प्रश्न राहतो भंडाऱ्याच्या बाबतीमध्ये. भंडारा म्हटलं की भंडाऱ्यामध्ये असणारं मॅंगनीजच्या महत्त्वाचे साठे तर ते म्हणजे तो तुमसर ठिकाण आहे, तुमसर तालुका म्हणतो. तुमसर या ठिकाणी असणारे मॅंगनीजचे साठे सर्वोत्तम तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, तुमसर तुमसर. ओके, एवढं लक्षात असू द्या. आता मॅंगनीजमध्ये पण प्रकार आहे. मॅंगनीजमध्ये पण दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे फेरो मॅंगनीज म्हणतो आपण. फेरो मॅंगनीज जर म्हटलं फेरो मॅंगनीज तर हे कुठं सापडतं, समजा तुम्हाला डीपमध्ये जाऊन विचारलं परीक्षेला फेरो मॅंगनीज महाराष्ट्रामध्ये कुठे सापडते तर एक येतं कन्नान ठिकाणी येतं. कन्नान, कन्नान म्हणजे येतं नागपूरमध्ये. कन्हान म्हणजे कुठे येतं, नागपूरमध्ये येतं. आणि तुमसर म्हटलं तर भंडारा. फेरोमॅंगनीज कुठं सापडतं असं जरी विचारलं तरी तुमचं उत्तर तिथं असणार आहे. म्हणजे आपला प्रश्न काय होता, सिंधुदुर्ग येथे मॅंगनीजचे साठे सापडतात, डेफिनेटली बरोबर आहे. पण सिंधुदुर्ग बरोबर नागपूर आणि भंडारा पण महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला सावंतवाडी आहे, भंडारामध्ये तुमसर आहे, नागपूरमध्ये सावनेर रामटेकचा टप्पा आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. साठेमध्ये विचारलं तर 40% साठे तुम्हाला तिथं पाहायला मिळतात, ठीक आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर. दुसरं स्टेटमेंट बघितलं बॉक्साईड प्रामुख्याने जांबा दगड सापडते. बॉक्साईडमध्ये प्रामुख्याने जांबा दगडामध्ये सापडतं. आता एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जो बॉक्साईड सापडतो ना तो कसा आहे, तर तो कसा आहे उच्च दर्जाचा आहे. उच्च दर्जाचा बॉक्साईड म्हणजे काय, कोकणातले कुठून सुरुवात करायचं, पालघर ठाण्यापासून सुरुवात करायचं, खाली रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत. म्हणजे हे जे सगळं तुम्ही बघितलं या सर्व ठिकाणी तुम्हाला बॉक्साईड खनिज सापडतं हे लक्षात असू द्या. पण तुम्हाला जर या सर्व कोकणातले जिल्हे दिले आणि कोणत्या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचं बॉक्साईड म्हटलं तर कोल्हापूर लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, कोल्हापूर. ओके, रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर दापोली आणि मंडणगड येतं. ओके, रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर जो बॉक्साईड खनिजाच्या बाबतीमध्ये बघितलं तर मंडणगड हे ठिकाण लक्षात घ्या. मंडणगड, ओके, रत्नागिरीमध्ये हे महत्त्वाचं आहे. सांगलीमध्ये शिराळा आहे. आता परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, तुंगार टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, कारण आता नवीन जिल्हा झाला येतो. म्हणजे पहिले ठाण्यामध्ये होत्या, आता पालघर जिल्हा येतो. तर तुंगार टेकड्या पालघरमध्ये जर बघितला तर कशासाठी महत्त्वाचा येतो, तर हे जे बॉक्साईड खनिज आहे या बॉक्साईड खनिजासाठी महत्त्वाचा येतो. ओके, आता प्रश्न मागाशी होता बॉक्साईड खनिजापैकी किती टक्के उत्पन्न भारतात महाराष्ट्रात होतं, तर या बॉक्साईडच्या उत्पन्नापैकी किंवा उत्पादनापैकी किती टक्के होते महाराष्ट्रात, तर 21% महाराष्ट्रात होते. म्हणजे बॉक्साईड किती महत्त्वाचं आहे तुम्हाला कळेल. ओके, कोकणातले सगळे जिल्हे बॉक्साईडचा उपयोग कशासाठी होतो, तर ॲल्युमिनियमच्या निर्मितीसाठी, ॲल्युमिनियमसाठीच या बॉक्साईडचा जास्त करून वापर केला जातो. ओके, एवढं लक्षात असू द्या, ठीक आहे. आता बॉक्साईडच्या बाबतीमध्ये भारतामध्ये जर विचार केला तर साठ्यामध्ये कोण महत्त्वाचं आहे, ओडिशा. उत्पादनामध्ये कोण सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे, ओडिशा. सिंपल आहे. तिसरा प्रश्न होता भंडारा जिल्ह्यातलं मौनी येथे क्रोमाइट खनिजाचं उत्पादन केलं जातं. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, कारण क्रोमाइट खनिज म्हटलं, क्रोमाइट खनिज म्हटलं तर तुम्हाला काय काय लक्षात ठेवावं लागतं. ओके, क्रोमाइट खनिजामध्ये आता ह्याच्यासाठी 2-3 पॉईंट लक्षात घ्या, थोडं एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला समजेल. क्रोमाइट खनिज म्हटलं तुम्हाला महत्त्वाचे जिल्हे भंडारा, गोंदिया, त्यानंतर महत्त्वाचा जिल्हा येतो भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्गमध्ये पण थोड्याशा भागामध्ये पाहायला मिळतं. भंडारा गोंदिया सगळ्यात महत्त्वाचं. आणि चौथा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर. हा आहे जिल्हा तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. ओके, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि नागपूर असे तुम्हाला पॉईंट दिले. आता भंडारामध्ये म्हटलं तर मौनी हे परीक्षेला राज्यसभा मेन्सला बऱ्याच वेळा विचारले,
मौनी हे जे ठिकाण येतं त्या ठिकाणी सापडणारं महत्त्वाचं मौनी असे मौ नी ओके हे लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं सिंधुदुर्ग म्हटलं की कणकवली महत्त्वाचं आहे. आता नागपूरमध्ये म्हटलं तर टाका हे ठिकाण महत्त्वाचं आहे क्रोमाइटच्या बाबतीमध्ये. आता दोन गोष्टी, क्रोमाइटचा जो साठा आहे महाराष्ट्रात किती आहे? 10% साठा आहे. महाराष्ट्रातला साठा क्रोमाइटचा किती आहे असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 10%. किती टक्के? 10%. म्हणजे क्रोमाइटच्या साठ्यामध्ये महाराष्ट्र किती येतं? 10% येतं. पण याचा दर्जा कसा आहे, या क्रोमाइट खनिजाचा दर्जा कसा आहे? अतिउच्च दर्जा आहे, चांगला दर्जा आहे? तर हे कन्सिडर करतं नॉर्मल, म्हणजे सामान्य दर्जाचा साठे, सामान्य, लेस जास्त पण चांगला नाही, लेस भारी पण नाही. ओके, क्रोमाइट खनिजाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर जे धातू उद्योग आहे त्या धातू उद्योगामध्ये खड्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग येतात त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर आपला प्रश्न काय होता, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅग्नेशियम साठे बरोबर आहे, बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगड सापडतं, आणि भंडारा जिल्ह्यातलं मौनी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी क्रोमाइट खनिज उत्पादन केलं जातं हेही बरोबर आहे. परीक्षेचं उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 4 म्हणजे सगळीच्या सगळी विधानं काय आहेत बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला तीन विधानं, चार विधानांपैकी बरोबर विधान ओळखा म्हटले, आणि काय आहे या ठिकाणी बघा, बॉक्साईटचे साठे, बॉक्साईटचे साठे, बॉक्साईटचे साठे, बॉक्स बॉक्साईट म्हटलं मी काय म्हटलं होतं, कोकणातले सगळे जिल्हे लक्षात ठेवायचे. जर बॉक्साईटमध्ये कोकणातले सगळे जिल्हे म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 कोकणातले जिल्हे आहेत, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा कोणता असं विचारलं तर सर्वात महत्त्वाचा येतो कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2. डायरेक्टली इलिमिनेशन मेथड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ओके, वापरू शकता. ठीक आहे, ठीक आहे, आय होप हे क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, सन 2013-14 महाराष्ट्रातील एकूण खनिज संपत्तीचा उतरता क्रम. आता हे 16 विचारलं होता पी एस आयला, तेव्हा ते 13-14 विचारणार आहे. आता तुम्हाला विचारलं तर 17-18 विचारलं जाईल. तेव्हाचा जो क्रम होता तर तो काय होता, तर कोळसा 1, चुनखडी 2, अशुद्ध लोह आणि बॉक्साईट होता. पण तुम्ही जर आता महाराष्ट्राचा विचार केला, म्हणजे महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचा विचार केला आणि याच्या उत्पादनानुसार उतरता क्रम विचारलं, 2017-18 काय म्हणतोय, महाराष्ट्र खनिज संपत्ती उत्पादनानुसार याचा क्रम कोणता आहे, उतरता क्रम असं मी कन्सिडर करतोय. ठीक आहे, उतरता क्रम. तर हा क्रम आता कसा येणार आहे, तर 1 येतो दगडी कोळसा. 1 काय असणार आहे तुमचा, दगडी कोळसा असणार. ओके, 1 काय असणार आहे, दगडी कोळसा असणार आहे. 2 काय येणार आहे, चुनखडी, म्हणजे जो 2013-14 होता त्याप्रमाणेच 1 दगडी कोळसा, 2 चुनखडी. त्यानंतर 3 येणार आहे तो म्हणजे, ठीक आहे, 3 येणार आहे बॉक्साईट. म्हणजे इथं कसं होतं, 2013-14 बॉक्साईट 4 होतं, तसं यामध्ये काय येते, बॉक्साईट आता 3 येतो. म्हणजे 2017-18 जो क्रम आहे ना त्या पद्धतीनं आपण त्याचं अॅनालिसिस करतोय. ओके, हे लक्षात घ्या. 4 काय येणार आहे, तर 4 येणार आहे कच्चं लोखंड, म्हणजे जो अशुद्ध लोह म्हणतो किंवा कच्चं लोखंड म्हणतो हे काय येतं, 4 येतं, 4 उतर त्या क्रमानुसार. आता राहिला प्रश्न 5 काय येतं, तर 5 येतं त्यामध्ये ते म्हणजे, ओके, 5 येते कच्चं मॅंगनीज, कच्चं मॅंगनीज. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचं आहे, परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचं आहे, तर परीक्षेला तुम्हाला 2017-18 हे क्रम जास्त शक्यतो चेंज होत नाही. ओके, तर दगडी कोळसा 1 आहे उत्पादनामध्ये, 2 चुनखडी येतं, 3 बॉक्साईट येतं, 4 कच्चं लोखंड आणि 5 कच्चं मॅंगनीज येतं. हा क्रम आहे, हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं परीक्षेसाठी ना आता जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तर महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम विचारला तर असा येतो. आता देशाच्या एकूण खनिज संपत्तीमध्ये, देशाचे एकूण खनिज संपत्ती कन्सिडर करा, त्या एकूण खनिज संपत्तीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती येतो उत्पादनामध्ये, 4% वाटा येतो. देशाच्या एकूण खनिज संपत्तीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती येतो, फक्त 4% येतो. पण राज्य महाराष्ट्राच्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जिल्हा कोणता की जो खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, तर तो जिल्हा येतो चंद्रपूर. चंद्रपूर जिल्हा काय आहे त्यामध्ये अग्रेसर आहे. ठीक आहे, वाक्य लक्षात आली, हे 2 महत्त्वाचं. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 दिलाय,
तुम्हाला काय म्हटले विधान दिले आहेत त्यामधून करेक्ट आंसर ओळखायचं आहे. बॉक्साईटपासून क्रोमाइटचं उत्पादन घेतलं जातं. ओके, घेतलं जातं का? बॉक्साईटपासून क्रोमाइटचं उत्पादन डेफिनेटली नाही आहे. बॉक्साईटपासून काय यायला पाहिजे? ॲल्युमिनियमचं उत्पादन घेतलं जातं. पहिलं चुकीचं आहे. पहिलं चुकीचं आहे म्हणजे अपर्याय चुकीचं आहे. तिसरा पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्याय चुकीचा आहे. याचा अर्थ तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ब आणि क. म्हणजे सांगली जिल्ह्यामधलं जे शिराळा तालुका आहे, या शिराळा तालुक्यामध्ये बॉक्साईट सापडतं. बरोबर आहे. पालघर जिल्ह्यामध्ये तुंगार टेकड्या आहेत, या तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईट सापडतं. ते सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला एसटीए पूर्व 2014 ला विचारला होता, दोन विधानं दिली त्यांनी दोन विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे असं विचारले. डोलोमाइट हा खडज महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतो. चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये सापडतो. आणि तुम्हाला विचारले कोणतं विधान योग्य आहे. याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं यामध्ये कोणतंच योग्य नाही, म्हणजे दोन्ही हे अयोग्य आहे. आता का अयोग्य आहे ते समजून घ्या. डोलोमाइट म्हणजे गणाचंदाचा यार. जिल्ह्यांचा आपण समजून घेतलं होतं, म्हणजे गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी हे जिल्हे महत्त्वाचे आहेत. त्यातलं यार लक्षात ठेवा. पहिलाच प्रश्न आपण कव्हर केला आहे यवतमाळ आणि रत्नागिरी डोलोमाइट. मग डोलोमाइट कुठल्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतं? तर ते येतं विंध्ययन प्रणालीमध्ये. कोणत्या प्रणालीमध्ये? विंध्ययन प्रणाली. ओके, याच्यामुळं तुमचं पहिलं स्टेटमेंट कडप्पा दिल्यामुळं हे चुकीचं आहे. कारण डोलोमाइट कोणत्या प्रस्तर समूहाशी जोडलेलं गेलेलं आहे? तर जे सौसर प्रस्तर समूह जो आहे या प्रस्तर समूहाशी हा जोडला गेलेला आहे. त्यामुळं इंडियन प्रणाली हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, हे क्लिअर झालं. दुसरं बघितलं, चुनखडी खडक महाराष्ट्रातल्या धारवाड प्रणाली, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण चुनखडी सुद्धा महाराष्ट्राच्या धारवाडमध्ये सापडतो का? नाही. हे सुद्धा विंध्ययनमध्ये सापडतं, विंध्ययन प्रणालीमध्येच सापडतं. हे महत्वाचं आहे. आता चुनखडीचं बघितलं, चुनखडी, ठीक आहे. चुनखडी, चुनखडीचा साठा किती आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रात जर बघितलं चुनखडीच्या साठ्यामध्ये बघितलं तर 9% साठा आहे. फक्त किती टक्के साठा आहे? 9% साठा आहे. उत्पादन किती होतं आहे? उत्पादन फक्त 2% उत्पादन होतं आहे. ओके, चुनखडीचं. चुनखडीच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा साठा म्हटलं तर तुम्हाला यवतमाळ जिल्हा लक्षात ठेवा. कोणता जिल्हा? यवतमाळ. ओके, या यवतमाळमधलं कोणतं ठिकाण येतं? तर वणी ठिकाणी. यवतमाळमधलं कोणतं ठिकाण येतं? वणी. हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बरीच महत्त्वाची ठिकाणी येतात. राजुरा असेल किंवा इतर जे ठिकाणी आहेत, राजुरा, वडोदा, नांदगाव. ओके, राजुरा, वडोदा, नांदगाव हे जे ठिकाणं आहेत ना, तर हे चुनखडीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर. चुनखडीच्या बाबतीमध्ये नागपूर म्हटलं की रामटेक, सावनेर हे जो टप्पा आहे, हा जो टॉप आहे ना, हा चुनखडीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा आहे. रामटेक, सावनेर नागपूरमध्ये, तर हाही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा जिल्हा येतो चुनखडीच्या बाबतीमध्ये, तो म्हणजे गडचिरोली. ओके, गडचिरोली जिल्हासुद्धा थोडासा महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात असू द्या. ठीक आहे. आता मोठ्या प्रमाणात परीक्षेला जर विचारलं मोठ्या प्रमाणामध्ये चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, तर तो जिल्हा येतो यवतमाळ. चुनखडीचे साठे मोठ्या प्रमाणात कुठं पाहायला मिळतात? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. मग आता या चुनखडीचा उपयोग कशासाठी केला जातोय? सिमेंट उद्योग असू द्या किंवा लोहपोलाद उद्योग असू द्या, याच्यामध्ये याचा उपयोग केला जातोय. ओके, आय होप हे जो प्रश्न आहे याच्या प्रश्नाच्या रिलेटेड तुमचं बरंचसं क्लिअर झालं असेल. ठीक आहे, येस. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? औष्णिक विद्युत ऊर्जा, आण्विक ऊर्जा, जल विद्युत ऊर्जा, काही यापैकी नाही. या पद्धतीनं दिलंय काय तुम्हाला? तर दगडी कोळसा. दगडी कोळसा कशासाठी वापर केला जातोय असं विचारले. यामुळे तुमचं पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे. औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातोय सर्वाधिक प्रमाणात. ओके, मग आता दगडी कोळशाचे, दगडी कोळसा जो आहे याचे प्रकार भी पडतात. प्रकार कशाप्रमाणे पडतात? तर जो कार्बनचं प्रमाण आहे, कशाच्या प्रमाणानुसार? जे कार्बनचं प्रमाण आहे, या कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचं काय होतात? प्रकार पडतात. ट्रिक न कसं लक्षात ठेवणं कार्बनच्या प्रमाणानुसार? तर ट्रिक येते ए बी लिपी किंवा ए बी लिपी असं म्हणतोय मी ट्रिक. ठीक आहे, ए बी लिपी. ए बी ही काय आहे? लिपी आहे, लिपी. ओके, म्हणजे कसं? ए म्हणजे काय येणार यामध्ये? ए म्हणजे काय येणार? तर ए म्हणजे अँथ्रासाइट येणार. ए म्हणजे काय येणार?
ओके, ए म्हणजे अँथ्रासाइट। याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती असतं? तर कार्बनचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, जवळजवळ 95% असतं। आणि याचा उपयोग कशासाठी होतो ह्या एचा, अँथ्रासाइटचा? तर याचा उपयोग होतो उत्तम इंधन म्हणून, इंधन एकदम महत्त्वाचं इंधन म्हणून याचा उपयोग केला जातो। ओके, ए बी लिपीतला ए झाला। त्यानंतर पुढचं येतं बी। बी म्हणजे काय येतं? बी म्हणजे बिट्युमिनस। बी म्हणजे काय येतं? बिट्युमिनस। ओके, बिट्युमिनस म्हणजे यामध्ये असणारं कार्बनचं प्रमाण किती येतं? तर ते प्रमाण जवळजवळ 70 ते 80% आसपास तुम्हाला पाहायला मिळतं। याचा उपयोग कशासाठी होतो? कोक जे तयार केलं जातं त्या कोकच्या निर्मितीसाठी या बिट्युमिनसचा उपयोग केला जातो। त्यानंतर यल, लिपी म्हणजे यल येतं। यल म्हणजे काय येतं? लिग्नाइट। यल म्हणजे काय येतं? तर त्या ठिकाणी लिग्नाइट येतं। ठीक आहे, मग आता या लिग्नाइटचा उपयोग कशासाठी केला जातो? तर ओके, लिग्नाइटचा उपयोग कशासाठी केला जातो हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। तर लिग्नाइट म्हणलं की जवळजवळ 40% तुम्हाला पाहायला मिळतं, आणि कार्बन वीज निर्मिती, गॅस याच्यासाठी वापर केला जातो। आणि पी म्हणजे काय येतं? तर तो येतो पीट। पीट म्हणजे सगळ्यात निकृष्ट दर्जाचा म्हटलं जातं। याचा उपयोग कसा असतो? जवळजवळ 30 ते 40, म्हणजे याचा उपयोग ॲक्च्युली ना जो डांबर तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो। ठीक आहे, दगडी कोळशाचं हे समजून आलं। आता दगडी कोळसामध्ये महत्त्वाचा जिल्हा कोणता येतो? तर तो येतो चंद्रपूर। महत्त्वाचा जिल्हा सगळ्यात म्हटलं तर चंद्रपूर, कारण चंद्रपूरमध्ये जो बल्लारपूर आहे ठिकाण, बल्लारपूर, चंद्रपूरमधलं जे ठिकाण येतं बल्लारपूर, हे महत्त्वाचं आहे, कारण 70% तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळतात। मग कामठी, रावनेर, सावनेर हे नागपूरमधलं, यवतमाळमधलं वणी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। परीक्षेला काय विचारलं जातं माहिती आहे का? दगडी कोळशाचे साठे महाराष्ट्रात विशेषतः कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळतात? प्रश्न काय? दगडी कोळशाच्या साठ्यामध्ये महाराष्ट्रात कोणते साठे कोणत्या नदीच्या खोऱ्यात? तर नदीचं खोरं दगडी कोळशासाठी जर म्हटलं तो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? वर्धा वैनगंगा। कोणती नदी? वर्धा वैनगंगा नदी। हे तुम्हाला यामधून लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे। महाराष्ट्रात सापडणारा दगडी कोळसा कोणत्या प्रकारचा आहे? महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा सापडतो मान्य आहे, ठीक आहे, पण कोणत्या प्रकारचा सापडतो? तर हा उच्च व मध्यम, एकदम हाय प्रतीचा आणि मध्यम असा आहे। म्हणजे लोएस्ट सापडतो का? नाही, उच्च व मध्यम प्रतीचा दगडी कोळसा महाराष्ट्रामध्ये सापडतो। म्हणजे असे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। ओके, आता महाराष्ट्रातील खनिज उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा कशाचा आहे? दगडी कोळशाचा। महाराष्ट्रातलं जर खनिज उत्पन्न बघितलं तर सर्वाधिक वाटा कशाचा तो दगडी कोळशाचा, 91% आसपास। बर, आता असा प्रश्न विचारला, भारत, भारतामध्ये, आता भारताचं कन्सिडर करूया, ठीक आहे, भारतामध्ये, हा भारताचा विचार केला, भारतामध्ये साठ्याच्या बाबतीमध्ये दगडी कोळशामध्ये कोण महत्वाचं आहे साठा, आणि उत्पन्नाच्या बाबतीमध्ये दगडी कोळशामध्ये कोण महत्वाचं राज्य येतं तेही तुम्हाला पाहावं लागेल। जर भारताचा विचार केला तर साठे कुठे जास्त तुम्हाला पाहायला मिळतात? तर ते येतं छत्तीसगड। ओके, छत्तीसगड आहे ना, त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त साठे, नाही सॉरी, उत्पादन आहे। छत्तीसगडमध्ये काय होतं? उत्पादन आहे। साठ्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ते झारखंड येतं। साठे विचारलं, लक्षात घ्या, दगडी कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीमध्ये विचारलं झारखंड येतं, उत्पादनाच्या बाबतीमध्ये बघितलं छत्तीसगड। आय होप हे सगळं क्लिअर झालं असेल। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? आपलं बघितलं ना आत्ताच, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जास्त महत्त्वाचा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे। ओके, सिंपलचा प्रश्न होता। खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही? खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही? याचं लिग्नाइट, कारण दगडी कोळशामध्ये येतं ना लिग्नाइट, तर हेमेटाईट, लिमोनाइट, मॅग्नेटाईट हे सगळे आहेत यामध्ये येतं, पण ह्यामध्ये काय येत नाही? हे येतं। मग लक्षात कसं ठेवायचं? माही लिसा यांना प्रमाणे लक्षात ठेवायचं। माही लिसा म्हणजे मा म्हणजे मॅग्नेटाईट, ही म्हणजे काय येतं? हेमेटाईट येतं। हां, माही लिसा, ली म्हणजे लिमोनाइट, आणि राहतं कोणतं? सिडेराईट राहतं। सिडेराईट म्हणजे आपण दोन्ही पॉईंट इथं पाहिले, लक्षात घ्या। ओके, सिडेराईट सगळ्यात निकृष्ट असतं। म्हणजे लोहखनिजांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर हेमेटाईट, लिमोनाइट, मॅग्नेटाईट आणि सिडेराईट येतं। दगडी कोळशाच्या बाबतीमध्ये बघितलं तर अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट येतं। ओके, हे सगळं क्लिअर झालं असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरता प्रसिद्ध आहे, कोणता पट्टा आहे? सिंपल आहे, नागपूर, चंद्रपूर। ऑप्शन बघितले तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच कळून जातं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात,
पश्चिम महाराष्ट्रातला कोणता जिल्हा येतो की जे बॉक्साईटचं, कोल्हापूर, कारण कोल्हापूरमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे साठे बॉक्साईट, कारण बॉक्साईट म्हटलं की आपण लक्षात घ्या ॲल्युमिनियम निर्मितीसाठी उपयोग, आणि बॉक्साईट म्हटलं की आपण काय लक्षात ठेवले तर कोकणातले सगळे महत्त्वाचे जिल्हे त्या साईडचे, विदर्भाकडे जातच नाही, याचा अर्थ तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे तो म्हणजे कोल्हापूर. ओके, कोल्हापूरमध्ये कोणत्या ठिकाणी सापडतं असं जर विचारलं गेलं तर तुम्हाला यायला पाहिजे शाहूवाडी, शाहूवाडी हा भाग असेल. ओके, त्यानंतर तुम्हाला राधानगरी हा जो भाग असेल, राधानगरी. ओके, राधानगरी. त्यानंतर कोणता भाग येतो, चंदगडचा भाग येतो, त्यामध्ये सुद्धा बॉक्साईटचे साठे पाहायला मिळतात. ठीक आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिज सापडतं, मानसीचं बंड आपण बघितलं होतं म्हणजे नागपूर येतंय, भंडारा गोंदियाचा भाग येतोय, यामुळे पर्याय क्रमांक एक तुमचं करेक्ट आन्सर येतं. ओके, मानसीचं बंड आपण बघितलं होतं ना, सिंधुदुर्ग बघितलं, आता याच्यामध्ये जे सिंधुदुर्ग आहे मॅंगनीज, मानसीचं बंड म्हणजे नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, त्यामध्ये गोंदिया पण कन्सिडर होतं, बाकी ऑप्शनमध्ये इलिमिनेशन होतं ना, नागपूर, भंडारा, सिंधुदुर्गमध्ये कुठलंच नाही आहे या ठिकाणी, यामुळे तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होतात, करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक एक. ओके, हे लक्षात असू द्या. आता यामध्ये जे सिंधुदुर्ग म्हणतो आपण मॅंगनीज खनिजाच्या बाबतीमध्ये येतं, तर यामध्ये जे सिंधुदुर्गमध्ये जे साठे आहेत मॅंगनीजचे ते कसे आहेत, एकदम हलक्या प्रतीचे. सिंधुदुर्गमधले साठे कसे आहेत तर एकदम हलक्या प्रतीचे, हे तुम्ही तिथे ॲड करू शकता, हे पॉईंट तेवढा महत्त्वाचा आहे. ओके, आता आपण थोडंसं शॉर्टमध्ये रिवाईज करूया. रिवाईज कसं, लोहखनिज घेतलं मी, समजा लोहखनिज परीक्षेला काय विचारलं होतं, लोहखनिज साठे किती आहेत महाराष्ट्रात, भारतातल्या साठ्यापैकी महाराष्ट्रासाठी किती, 20. जर तुम्ही मॅंगनीज घेतलं, साठे किती आहेत मॅंगनीजचे, साठे, साठा, साठा म्हणतो आहे. ओके, साठा, मॅंगनीज विचारलं तर 40, हे परीक्षेला विचारलं आहे. ठीक आहे, याच्या खालोखाल विचारलं जातं बॉक्साईट, बॉक्साईटचे साठे किती आहेत महाराष्ट्रात म्हटलं तर ते येतं 21, किती टक्के, 21%. क्रोमाईट घेतलं, क्रोमाईटचे साठे किती येतात महाराष्ट्रात असं विचारलं तर ते येतात 10%. ओके, मग डोलोमाईट 1, चुनखडी 9, कायनाईट हे सगळं पुढं पुढे येतं. आता याच्यामध्ये दोन गोष्टी, मॅंगनीज, आता लोहखनिज बघितलं. ओके, आता या लोहखनिजामध्ये तुम्हाला दोन गोष्टी, पहिलं म्हणजे लोहखनिजामध्ये विदर्भामध्ये कोणत्या खडकामध्ये आणि कोकणात कोणतं, विदर्भात जर बघितलं तर त्या खडकाला काय म्हटलं जातं, विदर्भात कोणत्या खडकामध्ये सापडतं तर ते टॅकोनाईट खडक म्हटला जातो, काय म्हटलं जातं, टॅकोनाईट खडक. आणि कोकणात म्हटलं तर जांभा खडक हे लगेच समजून येतं, मॅंगनीज कळालं, बॉक्साईट संपूर्ण कोकण येतं, या पद्धतीने तुम्हाला यामधून लक्षात ठेवा. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, खनिज संपत्तीचं वर्गीकरण विचारलं तुम्हाला विभागानुसार, म्हणजे महाराष्ट्रातल्या विभागानुसार, तर कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक असणार आहे, डेफिनेटली नागपूर विभाग 60% येणार आहे, कोकणात 20 आहे, मग अमरावती, औरंगाबाद, पुणे, नाशिक असा तुम्हाला त्याचा क्रम लागतो. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये काय केलं आहे आपण, जे कंबाईन परीक्षेला असणारे जे विचारले गेलेले खनिजाचे प्रश्न आहेत, जे प्रश्न कॅन्सल झालेत किंवा चुकीचा ऑप्शनमुळे रद्द करण्यात आलेत ते आपण न घेता इतर जे पॉईंट आहेत ना त्याचा अनालिसिस आजच्या लेक्चरमध्ये केलं आहे. आय होप हे तुम्हाला आवडलं असेल, जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू. Okay, thank you.